ऊसामध्ये जैविक खतांचा प्रयोग व प्रक्रिया. रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे मातीतील भौतिक व रासायनिक गुणधर्मांवर दुष्परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे पिकाच्या मागणीनुसार योग्य पोषक तत्वांचा प्रयोग शेतकरी करू शकत नाही, त्यामुळे उत्पादनात घट होते. तसेच जैविक खते रासायनिक खतांच्या तुलनेत स्वस्त आणि उपयोगी आहेत, तसेच यांचा वापर आधुनिक पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कसा करावा जैविक खतांचा प्रयोग? बीज प्रक्रिया करण्यासाठी लागवडीपूर्वी 100 मिलीलिटर अझोटोबॅक्टर कल्चर 10 लिटर पाण्यात मिसळून त्यात बियाणे 30 मिनिटे बुडवून लागवड करावी. मातीमध्ये जैविक खतांचा प्रयोग. ऊस लागवडीनंतर 45 दिवसांनी जैविक खत नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे की अझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलम आणि ॲसिटोबॅक्टर 4 किलो प्रति एकर किंवा स्फुरद विरघळवणारे जीवाणू जसे की बॅसिलस मॅगेटेरियम किंवा सिडमोनास ट्रिएटा किंवा बॅसिलस पालिमिक्सा 4 किलो प्रति एकर या प्रमाणात घेऊन 100 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून ऊसाच्या ओळींमध्ये टाकून हलकेसे गाळून घ्यावे. जैविक खतांचा वापर करत असताना शेतामध्ये ओलावा असणं आवश्यक आहे. जैविक खतांचा वापर करताना काही प्रमाणात खबरदारी घ्यावी. जैविक खतांना सूर्यप्रकाशापासून दूर सुकलेल्या थंड ठिकाणी ठेवावे. जैविक खतांचा शिफारसीतील मात्रेनुसार तसेच अंतिम तारखेपूर्वी वापर करावा. जैविक खतांचा रासायनिक खते कीटकनाशक रसायने यांच्यासोबत प्रयोग करू नये. प्रक्रिया केलेले बियाणे लगेच धुवून टाकावेत. जैविक खतांपासून मिळणारे लाभ: उत्पादनात 10-15% वाढ होते. नत्र व स्फुरद यांची जवळजवळ 20-25% बचत होते. जमिनीचा कस सुधारतो व उत्पादन क्षमतेत वाढ होते. मातीतील जीवाणूंच्या संख्येत व क्रियाशीलतेत वाढ होते. मातीचे व पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही.